शहर के अंबाजरी पुलिस थाना क्षेत्र में धोखाधड़ी का मामला सामने आया है, जिसमें आरोपी ने फरियादी से नौकरी दिलाने के बहाने से लाखों रुपए ऐंठ लिए। अंबाजरी पुलिस ने मेट्रो में नौकरी दिलाने के बहाने से लोगों को लूटने वाले गिरोह का पर्दाफाश किया है। मिली जानकारी के अनुसार अंबाजरी पुलिस को शिकायत मिली कि शहर के साथ ही विदर्भ में भी एक गिरोह मेट्रो में नौकरी दिलाने के बहाने से लोगों को लूट रहा है। शहर के फिरियादी निशांत टेकाड़े से भी इस गिरोह ने अभी तक 8,30,000 रुपए ले लिए हैं। इतना ही नहीं, ये गिरोह मेट्रो का बोगस ज्वाइनिंग लेटर भी देते हैं। शिकायत मिलते ही पुलिस ने मंगलवार को शहर के छत्रपति चौक पर जाकर जाल बिछाकर गौरव उके और अनीस खान गुलाम रसूद खान को गिरफ्तार किया है। साथ ही एक और आरोपी दीपक मुपिड़वार, इसकी तलाश पुलिस कर रही है। एक बेरोजगार तरुणाला ज्यावेळी नोकरी नव्हती तेव्हा एका व्यक्तीच्या मार्फतीने मेट्रोमध्ये नोकरी लावतो असं सांगून आणि त्याला बोगस एक जॉईनिंग लेटर तयार करून देऊन त्या आधारे लिंक पाठवून त्या लिंकमध्ये माहिती इन्फॉर्मेशन भरल्यानंतर पैसे वेळोवेळी स्वीकारून असे एकूण 8,30,000 स्वीकारून फसवणूक झाल्याचा प्रकार आम्हाला माहिती मिळाला। काल दिनांक 13 तारखेला दुपारी एक व्यक्ती माहिती घेऊन आला की त्याने सांगितलं की गडचिरोली तसेच इतर ठिकाणावरून काही लोकांना नोकरीचे आमिष दाखवून मेट्रोमध्ये नोकरीचे आमिष दाखवून पैसे स्वीकारले जातात आणि लोकांची फसवणूक होते अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ आमचे डीबी पथकाचे एपीआय डांगे आणि पीसी अंकुश, त्यानंतर पीसी अमित भुरे आणि इतर टीम यांना सगळ्यांना तयार करून एक ट्रॅप तयार केला आणि एका व्यक्तीला छत्रपती चौकामध्ये 3,50,000 रुपये घेऊन येणार आहे अशी माहिती दिल्यानुसार त्या व्यक्तीला आम्ही पाठवलं आणि आमचे डीबी टीम ट्रॅप लावून बसले होते। त्या व्यक्तीने त्याला गाडीत बसवलं आणि पुढे 1 किलोमीटर पर्यंत घेऊन गेला आणि मग पुढे गाडी घेऊन जात असताना आमच्या डीबी पथकाने गाडी आडवी लावून त्याला थांबवलं आणि ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं। आम्ही माहिती घेतली असता एक नागपूरमधील निशांत प्रकाशराव टेकाडे जे यातील फिर्यादी आहेत हे एमटेक झालेले आहेत। त्यांना नोकरीची गरज असताना एका व्यक्तीमार्फतीने त्यांनी सांगितलं की तुम्हाला नोकरी लावून देतो, आम्ही कन्फर्म नोकरी होणार। त्या अनुषंगाने त्याच्याकडून एप्रिल 2024 मध्ये सुरुवातीला 2,00,000 रुपये, नंतर अजून असे वेगवेगळ्या तारखांना शेवटी 30 जुलैला 2024 पर्यंत टोटल 8,30,000 रुपये वेळोवेळी काही कॅशमध्ये काही नगदी आणि अकाउंटला त्याने पाठवलेले आहे असे स्वीकारून त्याला बोगस आया एक जॉईनिंग लेटर देऊन त्या आधारे त्याची फसवणूक झाली आहे। दिलेल्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा पोलीस स्टेशन अंबाझरी अपराध नंबर कलम 120 ब, कलम 406, 420, 465, 467, 468, 471, 472 भादवे अंतर्गत आम्ही अपराध रजिस्टर केलेला आहे आणि यातील 2 आरोपी आम्ही अटक केले आहेत। त्यापैकी याच्यातला जो मेन आरोपी अशोक गौरव अशोक उके व 29 वर्ष, त्याचबरोबर दुसरा जो आरोपी आहे अनीस खान गुलाम रसूल खान राहणार गिट्टी कदान व 44 वर्ष, या 2 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि याची जो ज्यांनी सुरुवातीला ओळख दिली होती तो यातील फरार आरोपी दीपक कौडूजी मुपिडवार राहणार मनीषनगर वय 60 वर्ष हा यातील वॉन्टेड आरोपी आहे। 2 आरोपींना अटक करून आम्ही आज माननीय न्यायालय समक्ष हजर करून त्यांची पोलीस कोठडी दरम्यान अधिक चौकशी करून या गुन्ह्यामध्ये अजून कोण सामील आहे, त्याचबरोबर नागपूर तसेच इतरत्र जिल्ह्यांमध्ये आणखी किती लोकांना अशा प्रकारे आम्ही जागून फसवणूक केली आहे याबद्दलचा आम्ही तपास सखोल तपास करून लवकरच याबद्दलची माहिती आपल्याला देऊ। याद्वारे नागरिकांना आम्ही आवाहन करतो की अशा प्रकारे मेट्रो किंवा इतर कुठल्याही शासकीय डिपार्टमेंटमध्ये किंवा निमशासकीय डिपार्टमेंटमध्ये नोकरी लावण्यासाठी अशा प्रकारे ऑनलाईनच्या मार्फतीने लोकांना लिंक पाठवून त्यांना बोगस प्रमाणपत्र किंवा बोगस जॉईनिंग लेटर तयार करून पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। नागरिकांनी कोणत्याही अशा ऑनलाईनच्या आलेल्या मार्फत माहितीला बळी न पडता प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी किंवा त्याच्या ओरिजिनल साईटवर जाऊन माहिती घ्यावी आणि त्या आधारेच पुढील आपली माहिती सबमिट करून आणि अशा प्रकारे कोणत्याही पैशाचा व्यवहार कोणाशी करू नये। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।